तुमच्यासाठी जेवणाची व्यवस्था अशी केलेली आहे, जेवणाचे मिठाचे लाडू बनवलेत, मिठाचे लाडू, थुका लावून पोळ्या, शेंबडाची कढी, मेकडाची खीर, हात बांधून जेवायचं, चाळणीनं पाणी प्यायचं, तव्यानं तोंड पुसायचं, गाडी खाली बसायचं, हा आणि लग्न माझ्या घरी कोणाचं आलं, सासऱ्याचं, सासऱ्याचं लग्न 32 तारखेला आहे, इनीचा गोंधळ, सख्या सासूचा जावळ आहे तळ्यावर, जावळ सख्या सासूचं तळ्यावर, हा मग तुम्हाला नेण्यासाठी गाडी सुद्धा आहे, आपली स्पेशल गाडी रेल्वेची चाक आहे, हा तुम्ही गाडी ढकलायचं, माझी मी चालितोय, आपला सुद्धा 35 एकर ऊस आहे पत्र्यावरती, चुलीला मोटर आहे, उचलून पाईपलाईन भेताडातून हिर पाडले, काय झालं आमदा ऊसाला भाव कमी आला, कारखाने बंद पडले ऊस बघूनच, मग पूर्ण ऊस सगळा मंत्रिमंडळ मध्ये वाट लावून दिला, गोर गरीब आहे त्यांनाच खाऊ द्या म्हणले, हा माझं सुद्धा शिक्षण एवढं झालंय तर 13 वर्षे पहिलीत काढलंय, 13 वर्षे पहिलीत काढलंय, 40 गुरुजी नापासन मी पास झालोय, एवढं शिक्षण झालंय, म्हणून सरकारनं डायरेक्ट नोकरी देऊन टाकली, सरकारनं नोकरी देऊन टाकली, माझा पत्ता हैराण गल्ली परेशान रोड, नापत्ता घर, बेपत्ता बिल्डिंग, आपली स्वतःची बँक आहे सदा बंद, नाव म्हणजे बँकेचं नाव सदा बंद, रविवारी चालू, आयतवारी बंद, आता एक विनोदी भाषा झाली म्हणजे हसवण्यासाठी, आता महत्वाचं सांगतोय तुम्हाला, महत्वाचं म्हणजे काय, आम्ही जी बहुरूपी झालोय, बहुरूपी म्हणजे आम्ही झालो, आम्ही न शिकल्यामुळं बहुरूपी झालो, शिक्षण कुठलं नाही म्हणून बहुरूपी झालो, आणि खरं जर शिकलो असतो तर पोलीस का होईना झालो असतो का नाही, हा मग खरं होण्यासाठी काय केलं पाहिजे, आपण शिकलं पाहिजे, दररोज शाळेत आलं पाहिजे, अभ्यास केलं पाहिजे, बरोबर आहे ना, हा मग तुम्ही बहुरूपी होणार का खरोखर होणार, हा मग त्यासाठी दररोज शाळेत येणार का, बस आपले आई वडील फार कष्ट करतात, जातात ना काम धंद्याला कोणासाठी, हा मग त्यांची इच्छा असते की माझा पोरगा व पोरगी आज सर्व्हिसला लागावं म्हणून तुम्हाला शाळेत पाठवतात, है का नाही, मग त्यांची मनोकामना कशी पूर्ण होते, आपण शिकून थोर झाल्यानंतर एखाद्या नोकरीला जर लागलो मग त्यांची मनोकामना पूर्ण होते, है का नाही, हा मग खरोखर हो